आज आपण आलेलो आहोत गोठवा मेषेदेवदल माहिती घेण्यासाठी. तर आपण आधी सरांची ओळख करून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. आपले ओळख द्या थोडक्यात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पंकज प्रभाकर गवले. आमचा जो गोट फार्मचं नाव आहे जगदंब गोट फार्म माहोरा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मी व्यवसायानं माणसाचा डॉक्टर आहे आणि माझं जे हॉस्पिटल आहे ते औरंगाबाद येथे आहे. मी आणि माझे वडील आणि माझे भाऊ हे आम्ही सर्व फॅमिली मिळून हा व्यवसाय करतो. मध्ये समजा आपण 100-125 शेळ्यांची विक्री करत असल्यामुळं प्रॉफिट पण आपलं खूप चांगलं राहतं त्यामध्ये. म्हणजे मागच्या वर्षाचं जे आहे माझं एक समजा 80-90 लाखापर्यंतचा माझा टर्नओवर होता आणि अपेक्षित असं आहे यावर्षी की तो आपण एक कोटी ते 1 कोटी 20 लाखापर्यंत आपण जाऊ. आता आपण जाणून घेणार आहोत गवले साहेब की साहेबांनी कशा पद्धतीने हा गोट फार्मचा व्यवसाय सुरू केला आणि सुरुवात कोणत्या वर्षापासून आणि कशी सुरुवात केली. जगदंब गोट फार्म माहोरामध्ये तुमचं स्वागत आहे. मी गेल्या 5 वर्षापासून शेळीपालनाचं काम करतो आहे. आमचा हा दुष्काळी भाग असल्यामुळं जे पारंपरिक पीक वगळता शेळीपालन हा एकमेव आमच्याकरता चांगला व्यवसाय आहे. आम्ही ज्या पद्धतीनं काम करतो त्या याच्यामध्ये आम्ही मुख्यत्वे फक्त राजस्थानच्या शेळ्यामध्ये काम करतो. राजस्थानमधली ही आमची जी स्पेशालिटी आहे ती कोट्या शेळ्यांची आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही एकटे असे आहोत की आम्ही विकलेल्या शेळ्यांचे पिल्लं परत आम्ही शेतकऱ्याकडून परत विकत घेत असतो. आता साहेब आम्हाला सांगा की या गोट फार्म सुरू करण्याची संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली आणि ते पण विशिष्ट म्हणजे अशा बाहेरच्या राजस्थानी शेळ्या, जसं की आता आपण जेन्युइनली बघतो बरोबर की गोट फार्म करायचं म्हणजे कोणी काय विचार करतं की नाही आपण सर्वसाधारण आपल्या गावरान शेळ्यांचंच करूया, त्यांना वातावरणही सूट असतं. तर आपल्या डोक्यात ही नवीन संकल्पना कुठून आली की आपण या राजस्थानचे शेळीपालन आपण करताय त्याबद्दल थोडक्यात सांगा. बरोबर आहे. मी माणसाचा डॉक्टर आहे. ओके. आणि प्रॅक्टिस करत असताना काहीतरी साईड बिझनेस करायचा म्हणून मी जेव्हा विचार करत होतो शेती आहे घरची पण शेती येत नाही, मग शेतीला शेतीपूरक काहीतरी करायचं या उद्देशानं आम्ही काहीतरी करायचं म्हणून आम्ही शेळीपालनाकरता सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही जेव्हा शेळीपालन करत होतो तेव्हा आम्ही गावरान शेळ्याचं शेळीपालन करत होतो. गावरानमध्ये ज्या अडचणी आल्या त्या म्हणजे शेळ्याची वजनवाढ आपलं पाहिजे तशी मिळत नव्हती, मार्केटमध्ये पाहिजे तसा रेट मिळत नव्हता. आणि आपण म्हणतो ना की जे समाधान असतं की जर मी काहीतरी वेगळं करतो तर लोकांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे, लोकांनी त्याची स्तुती केली पाहिजे, तसं काही गावरानमध्ये काही जाणवत नव्हतं. मग गावरानमध्ये हे प्रयोग केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की जर मला शेळीपालन जर भविष्यात पुढं करायचं तर मला 2 गोष्टी तेव्हा लक्षात आल्या की शेळीपालन तेव्हाच सक्सेसफुल होईल जेव्हा 2 गोष्टी आपल्याला मिळतील. एक म्हणजे पिल्लांची संख्या आपल्याला जास्त भेटली पाहिजे आणि पिल्लाचं वजनवाढ आपल्याला जास्त भेटलं पाहिजे. मग पिल्लाची संख्या आणि पिल्लाचं वजनवाढ मग आम्ही काय केलं की वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला सुरुवात केली. मग आधी आम्ही शिरोईमध्ये काम केलं, आम्ही सोजतमध्ये काम केलं, आता आम्ही राजस्थानच्या कोटा शेळ्यामध्ये काम करतो आहे. तर आम्हाला आता असं लक्षात यायला लागलं की राजस्थानची ही जी कोटा जात आहे याच्यामध्ये आपल्याला पिल्लाची संख्या पण जास्त मिळते, शेळीला दूध पण चांगलं असतं आणि दूध चांगलं असल्यामुळं आपल्याला वजनवाढ पण चांगली मिळते. मग शेळीपालनाचा जो मुख्य उद्देश जो आहे की संख्या पण आहे वजनवाढ पण आहे म्हणजे याचा अर्थ मला पैसा पण जास्त भेटणार आहे. तर डॉक्टर साहेब ही संकल्पना सुरुवातीला म्हणजे कोणत्या वर्षापासून तुमच्या मनात असेल की बाबा आपण शेळीपालन करायला. बरोबर आहे. आम्ही 2016 शेळीपालन करतो आहे. जेव्हा सुरू केलं तेव्हा आम्ही हा जो आमची जी जागा होती इथे ही पडीत जागा होती आणि जी चांगली जागा आहे ती वापरून उपयोग नव्हता. मग या पडीत जागेचा उपयोग मग आम्ही या शेडसाठी केला आणि 2016 आम्ही शेळीपालन करतो आहे. 2016 तुम्ही या उद्योगामध्ये एक शेतीला पूरक पार्ट टाइम व्यवसाय म्हणून बिलकुल 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 बघताय. तर ज्यावेळेस तुम्ही कोटा शेळी पालन करण्याचा विचार केला तर सुरुवातीला किती शेळ्या तुम्ही तिकडून मागवल्या होत्या. सुरुवातीला काय झालं, प्रत्येक याच्यामध्ये आम्ही ज्या शिरोई असतील, सोजत असतील, कोटा असतील, 10 शेळ्या 1 बोकड या पद्धतीने आम्ही आणलं होतं. आता की शेळी पालन करायचं म्हणलं म्हणजे शेळी मागे की त्याला बोकड लागणार. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर हे जे गणित आहे बरोबर म्हणजे किती शेळी माग किती बोकड हवे हे आपलं कशा पद्धतीचं गणित. बिलकुल. आता याच्यामध्ये जे खूप प्रामाणिक शेळी पालक आहेत ते तुम्हाला सल्ला देतील की तुम्ही कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करा. बरोबर आहे. पण
कमीत कमी शेळ्यापासून तेव्हा सुरुवात करायची की जर तुम्ही आयुष्यात शेळीला हात पण लावलेला नाही आहे, मग तुम्हाला तिला शेळीबद्दल काहीच माहीत नाही. मग अशा वेळेस तुम्ही कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करा. आधी तुम्ही शिकून घ्या. जेव्हा तुम्ही एकदा तुमचा अनुभव जुना होतो, जेव्हा तुम्हाला कळायला लागतं शेळी काय आहे, तुम्हाला कळायला लागतं, तेव्हा ॲटोमॅटिकली तुम्ही मग हायरवर जाऊ शकता. हायर म्हणजे चांगल्या क्वालिटीची शेळ्या, हा वरच्या टप्प्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. 10 श्रेणी 1 बोकडवर अनुभव असताना जर तुम्ही काम करायला सुरुवात केली तर सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे, शेळी पालनामध्ये फायदा नक्कीच आहे पण खर्च पण तेवढाच आहे. जर 10 श्रेणी 1 बोकडावर जर तुम्ही काम करायला सुरुवात केली अनुभव असतानाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ वाया घालताय. सरळ सरळ सांगतोय काय होतं, 10 शेळ्याच्या मागं जे पिल्लं आपल्याला मिळतील ते पिल्लं विकल्यानंतरही आपला खर्च निघत नाही, ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे हा. पण जर तुम्हाला अनुभव चांगला आहे तर कमीत कमी 25 शेळ्या आणि 1 बोकड कंपल्सरी तुमच्या फार्मवर पाहिजे, तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहता. आणि मग जर तुमचा राहील की तुमचा खर्च निघून जातो आणि वर्षाला तुम्हाला 2.5-3-4 लाखापर्यंत उत्पादन पण राहतं 25 शेळ्याच्या पुढं. 2.5-3 लाख मी कशासाठी म्हणतो, मी स्पेशली शेळी हे नाही करत आहे तुम्हाला की या शेळीमध्ये आहे कुठलंही, की एक जनरल समजा तुम्ही गावरान जरी केलं तर कमीत कमी 25 शेळ्या 1 बोकड तुम्हाला अपेक्षित आहे, तर तुमचा सगळा खर्च वाजता तुम्हाला प्रॉफिट राहतो. या ठिकाणी तुम्ही जे शेळी पालन केले, बंदिस्त शेळी पालन, बरोबर, ही जागा एकूण किती जागा आहे तुमच्याकडे आता? याच्यामध्ये आमचं जे आहे हे जे सध्या जे तुम्ही शेड बघताय हे 20x50 शेड आहे. याच्यामध्ये आपण 10x20, 10x20 कप्पे केलेले, 5 कप्पे केलेले, कंपार्टमेंट केलेले. याचा फायदा असा होतो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण करायला सोपं जातं शेळ्यांचं. म्हणजे गाभण शेळ्या आपल्या सेपरेट वेगळ्या ठेवता येतात, पिल्लं आपल्या सेपरेट वेगळ्या ठेवता येतात, मारणाऱ्या ज्या शेळ्या असतात, कारण शेळी पालनामध्ये सगळ्यात मोठी अडचण येते मारणाऱ्या शेळ्यांची, मग मारणाऱ्या शेळ्या आपल्या सेपरेट वेगळ्या करता येतात, पिल्लाची सेपरेट व्यवस्था आपल्याला वेगळी करता येते. मग हे कंपार्टमेंट असल्यामुळे सुटसुटीतपणा राहतो की जेणेकरून आपल्याला मॅनेज करणं सोपं होऊन जातं शेळ्यांमध्ये. आणि 25 बाय आता हा जो 20x50 जो शेड आहे याच्यामध्ये आपण एक कमीत कमी 50 शेळ्या आपण ठेवू शकतो. 50 शेळ्या म्हटल्यापेक्षा असं पकडा की 25 शेळ्या आणि त्यांचे बाकीचे पिल्लं हे आणि तो एक नर, असं जरी कॅल्क्युलेशन केलं तर 20x50 आपलं ते सफिशियंट राहतं. तर साहेब मला सांगा आता हे जो रॉड लावला आहे आतमध्ये, बरोबर, लावण्याचं काय कारण आहे याच्यामध्ये? ह्या आमच्या गव्हाणी आहेत. या गव्हाणीचा फायदा असा आहे की 2 शेडमध्ये हे ॲज अ पार्टिशन म्हणून पण काम करतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना इथे व्यवस्थित खाता येतं. जर मी हे वरचे जर अँगल नसते लावले तर इथून पलीकडल्या शेडमध्ये त्यांना जायला सोपं होतं, त्या जाऊ नये म्हणून आपण हे पार्टिशन इथे त्यामध्ये केलेलं आहे. माझा पुढचा प्रश्न असा होता की आता आपण इथं बघतोय की लाकडी फट्टे लावले आहेत, बरोबर बरोबर बरोबर, बघू शकतो आपण या ठिकाणी लाकडी फट्टे लावले, हा पॅलेट आहे. तर हे लावण्याचं काय लॉजिक आहे? तुम्ही जर बघत असाल तर हा आमचा जो शेड आहे आता हा गोब्यावर आहे. गोबा काय होतं की हिवाळ्यामध्ये हा खूप जास्त थंड होतो, मग याच्यामुळे काय होतं की जर शेळी जर थंड जागेवर जर बसली तर याच्यामध्ये तिला मग निमोनिया होण्याचे चान्सेस जास्त राहतात. सर्दी होती, सर्दीनंतर निमोनिया होतो. पावसाळ्यामध्ये अडचण अशी येते की पावसाळ्यामध्ये शेड खूप ओला राहतो, मग अशा याच्यामध्ये मग शेळ्या खाली बसत नाही. मग यासाठी आपण हे पॅलेट त्यांना इथं ठेवलेले आहेत की जेणेकरून इथं खाली किती जरी ओलावा असला किंवा किती जरी थंडी असली तर ह्या शेळ्या ॲटोमॅटिकली गरमीसाठी ह्या पॅलेटवर बसतात. साहेब आता यांना जे साहित्य आहे खाण्याचं, बरोबर, तुम्ही कशा पद्धतीने ॲडजस्ट करतात? म्हणजे जसं की हिरवा चारा झाला किंवा काही भुसं वगैरे, बरोबर, तर हे तुम्ही बाहेरून मार्केटमधून विकत घेतात की आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये त्याला हे करतात? बरोबर आहे. याच्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं नियोजन आम्ही आमच्या शेतामध्येच केलेलं आहे. याच्यामध्ये समजा जर तुम्हाला विकत घेण्यासारखं जर काही असेल हिरव्या चाऱ्यामध्ये तर एक मूर घासाचा पर्याय खूप सुंदर पर्याय आहे आपल्यासाठी. या व्यतिरिक्त जर आपण सुक्या चाऱ्यामध्ये जर गेलो तर सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याकडं सोयाबीनचं भूस, तुरीचं भूस, उडीद मुगाचं भूस जे बऱ्याच वेळेस निघतं, ते हरभऱ्याचं भूस आहे ते आपल्याला चालतं. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे सुके भूस आपण वापरू शकतो, काय अडचण नाही त्यामध्ये. म्हणजे शक्यतो जे खाद्य जे आहे ते बाहेरून आपल्याला ॲडजस्ट करण्याची गरज पडत नाही. त्यांची पाण्याची व्यवस्था आपण इथं कशा पद्धतीने केलेली आहे? पाण्याचं जर शेळी पालनामध्ये जर सगळ्यात जास्त त्रास जर जो काम करणारा मजूर आहे याला ज्या गोष्टीचा होतो तो आहे पाण्याचा, कारण सगळ्यात जास्त वजन हे पाण्याचं असतं. त्यामुळे आम्ही आमच्याकडे जी सिस्टीम केलेली आहे पूर्ण ॲटोमॅटिक सिस्टीम केलेली आहे पाण्याची, की जेणेकरून आमच्याकडे जो काम करणारा मजूर आहे त्याला ते उचला म्हणजे पाण्याचं ओझं उचलायची गरज नाही पडली पाहिजे. ॲटोमॅटिक जागा आहे, जेव्हा लागेल तेव्हा जसं लागेल तसं कॉक फिरवला की आपल्याकडे स्वच्छ पाणी आपल्या शेळ्यांना मिळू शकतं. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये आपण स्वातंत्र्याशी केलेलं आहे. आता शेळीने तिच्या जागेवरती जाऊनच पाणी प्यायचे, परत ती हवी तिथे जागेवर बसू शकते. हा म्हणजे बाहेरून पाणी आणण्याची गरज नाही. बरं साहेब, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर आहे
या ठिकाणी आपल्याकडे हिवाळ्यामध्ये टेम्परेचर 17-18 डिग्री पर्यंत जातं. बरोबर बरोबर. आणि उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जात आहे 42-44 पर्यंत. बरोबर. मग त्या टेम्परेचर मध्ये ह्या शेळ्यांना काही त्रास किंवा मग आजारी पडण्याचं काही प्रमाण? बिलकुल. राजस्थान हे उष्ण कटिबंधामध्ये येणारा प्रकार आहे, प्रदेश आहे. आणि मराठवाडा, आपला मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, त्याच टाईपचा आहे. आपल्यापेक्षाही राजस्थानमध्ये उन्हाचं प्रमाण जास्त आहे, थंडीचंही प्रमाण राजस्थानमध्ये जास्त आहे. मग त्यामुळं आपल्याकडं या राजस्थानच्या शेळ्या सूट व्हायला जड जात नाही. कितीही टेम्परेचर, म्हणजे आपल्याकडं 45-47 पण जरी टेम्परेचर गेलं तर त्या टेम्परेचरमध्ये या शेळ्यांना काहीही अडचणी येत नाही. आमचा जो अनुभव आहे, गेल्या 5 वर्षापासून आम्ही काम करत असल्यामुळे आमचा जो अनुभव आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी जर सगळ्यात चांगली जर जात असेल तर ही राजस्थानच्या कुठल्याही प्रकारचा असेल, मग ती शिरोई असू शकते, सोजत असू शकते, कोटा असू शकते, मग ह्या तिन्हीपैकी तुम्ही कुठली जात तुम्ही सांभाळू शकता आपल्या महाराष्ट्राच्या जाती वातावरणासाठी, त्याला काही अडचण येणार आपल्याला. बरं. आणि या शेळीचं एक पूर्ण वाढलेल्या शेळीचं किती वजन पडतं का? आता तुम्ही ही जी शेळी बघताय तर ही आता एक 42-45 किलोची शेळी आहे. आणि जर तुम्ही दातं जर बघितले तर ही 2 दात शेळी आहे. म्हणजे 2 दात शेळी असताना ही 45 किलोपर्यंतची शेळी आहे. आणि ही पहिल्या वेताला गाभण आहे आता. हां, तर ही 45 किलोची पहिल्या वेताना, म्हणजे जर 2 दात जर आपण आता म्हटलं तर एक अंदाजे समजा 12-14 महिन्याची शेळी आहे. 12-14 महिन्यामध्ये आता ही पहिल्यांदा गाभण आहे आणि 45 किलोपर्यंत तिचं वजन आहे. मग या याच्यापेक्षा चांगलं आपल्याला काय अपेक्षित आहे, म्हणजे शेळीपालनामध्ये जर 2 दातामध्येच जर एवढी जर व्यवस्थित सुंदर शेळी जर डेव्हलप होऊ शकते तर कोटा ही आपल्याकडे सगळ्यात बेस्ट आहे आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणासाठी. बरं. आता ही शेळीचं जे पिल्ले देण्याचं प्रमाण आहे, बरोबर, किती महिन्यातून पिल्ले देते? शेळीपालनामध्ये आपण वर्ष नाही पकडत, आपण 14 महिने पकडतो. जगातल्या सगळ्या शेळ्या ज्या आहेत तर ह्या 14 महिने घेता, 14 महिन्यामध्ये ह्या 2 वेत करता, म्हणजे 2 त्या पिल्लांना जन्म देता. बरं साहेब, आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे माझा की तुम्ही जे 20 गुंठ्यामध्ये जेवढं शेळीपालन केलेलं आहे, बरोबर, तर याच्यातलं आम्हाला वार्षिक उत्पादन किंवा 3 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं जेवढं उत्पादन तुम्हाला झालेलं आहे आतापर्यंत, बरोबर बरोबर, त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा. आता आमचं जे शेड चालतं तर ते आम्ही स्वतः आहेच आहे, पण आमच्याबरोबर मजूर पण आहे. मग तो मजुराचा खर्च पकडता आम्ही ज्या पद्धतीनं याचं नियोजन करतो, समजा शेळ्या आणणं आणि विक्री करणं, तर याचं नियोजन पकडता इलेक्ट्रिसिटी आहे, पाणी आहे, त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये, म्हणजे आमच्याकडं म्हणजे महिन्याला आम्ही समजा 100-125 शेळ्यांची विक्री करतो, मग याच्यामध्ये लागणारं औषधाचं प्रमाण आहे, तर हे रेग्युलर शेडपेक्षा जास्त आहे. त्यामुळे माझ्याकडे ॲक्च्युली खर्च जास्त येतो. आणि त्या मानानं जर माझ्या म्हणजे एका महिन्यामध्ये समजा आपण 100-125 शेळ्यांची विक्री करत असल्यामुळं प्रॉफिट पण आपलं खूप चांगलं राहतं त्यामध्ये. म्हणजे मागच्या वर्षाचं जे आहे माझं एक समजा 80-90 लाखापर्यंतचा माझा टर्नओवर होता. आणि अपेक्षित असं आहे यावर्षी की तो आपण 1-1.20 लाखापर्यंत आपण जाऊ, कारण आता ऑलरेडी मार्च संपलेला आहे आणि आमच्या अजून मागच्या वर्षी टोटल चालू आहे सध्या. बरं, तुमचा रिव्ह्यू काय, शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही की शेळीपालनाविषयी काय सांगा? शेतकऱ्यांनी मुक्त शेळीपालन केलं पाहिजे किंवा बंदिस्त शेळीपालन केली पाहिजे? बरोबर. दोघांमध्ये कोणतं परवडणार आहे? जर तुमच्याकडं चराई करता जर जागा असेल तर तुम्ही नशीबवान आहात, लक्षात घ्या. कारण माझा बंदिस्त फार्म आहे, आमच्याकडं कुठेही चराईला जागा नाही आहे, त्यामुळे माझा चाऱ्यावरचा खर्च खूप जास्त आहे. पण जर तुमच्याकडे चराई करता जागा असेल तर तुम्ही अर्ध बंदिस्त हा जो प्रकार आहे शेळीपालनातला हा तुम्ही वापरू शकता, की ज्याच्यामध्ये आपल्याला सकाळ म्हणजे 6-8 घंट्या म्हणजे 4-6 घंट्यापर्यंत तुम्ही शेळ्यांना बाहेर चारायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं जे चाऱ्याचं मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला तुमच्या शेडमध्ये करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टीचा फायदा होईल, चारा तुम्हाला कमी लागेल आणि अर्ध बंदिस्तमध्ये तुम्हाला जे बंदिस्तमध्ये जे वजन वाढ मिळते ती तुम्हाला अर्ध बंदिस्तमध्ये पण मिळणार आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता, चारायचं पण आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांना 6-7-8 तासं चालल्यानंतर त्यांना बाकीचं बंदिस्त करायचं. कोणत्याही शेतकऱ्यांना जर कधी एक कोटा जातीची शेळीपालन करायचं असेल आणि त्यांच्या मनात प्रश्न असतील की बाबा ही शेळी कुठून उपलब्ध होईल, कशी उपलब्ध होईल, तर त्यासाठी सर्वांनी साहेबांशी संपर्क साधायचा आहे. साहेब आपला संपर्क नंबर देतील, त्याच्यानंतर आपला ॲड्रेस सांगतील की हे आपल्याला कोणत्या भागामध्ये आपल्याला हे गोट फॉर्म बघायला मिळेल आणि कुठून आपल्याला ते माल उपलब्ध होईल. मित्रांनो, माझ्या फार्मचा पत्ता आहे जगदंब गोट फार्म माहोरा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर जो आहे तो आहे 94-22-71-15-30. तुम्हाला कोणालाही जर कोटा जातीच्या शेळ्या घ्यायच्या असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता. आणि साहेब, आम्ही असं ऐकलं की आपलं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे. बिलकुल. त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना, म्हणजे लोक त्याच्यावरती ते माहिती बघून तुम्हाला संपर्क. बिलकुल बिलकुल. जगदंब गोट फार्म माहोरा या नावाचं आमचं स्वतःचं यूट्यूबचं चॅनल पण आहे,
त्याच्यामध्ये आम्ही गेल्या 5 वर्षापासून काय काय काम केलेलं आहे, कोणत्या कोणत्या जातीमध्ये काम केलेलं आहे, किती आम्ही शेळ्या विकलेल्या आहे, किती जणांची आम्ही पिल्लं विकत घेतलेली, ही सगळी माहिती तुम्हाला त्या चॅनलवर मिळून जाईल. धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सर.